शैक्षणिक वर्ष या दोन तीन दिवसांमध्ये सुरू होत आहे त्या अनुषंगानं मुख्यमंत्री जे आमचे जे आहेत त्यांना मी एक पत्र देतोय ते पत्र असं आहे की तुम्ही अनुषंगानं आत्ता सहा जूनला शिवछत्रपतींचा पण राज्याभिषेक दिन साजरा करतोय तुम्ही तुमच्या निवडणुकींचा मुद्दा असेल तुमच्या लक्षामध्ये तर नेहमी अनेक लुंग्यासुंग्या नेत्यांनी पोट भरण्यासाठी शिवरायांचा वापर केला तसंच तुम्ही तीनशे वी ही जी स्थिती आहे राज्याभिषेकाची असं म्हणता पण ती तीनशे एकोणपन्नास आहे कॅल्क्युलेशननं ना। छत्रपतींना मानाचा मुजरा करत असताना एक सूचना करू इच्छितो की श्रीदाक्षिण्य हा छत्रपतींचा फार मोठा गुण होता तर आमच्या ज्या माता भगिनी आहेत राज्यातल्या विशेष करून छोट्या मुली बालवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंतच्या संपूर्ण मुलींना अगदी विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुद्धा संपूर्ण शिक्षण मोफत व्हावं अशी माझी मागणी आणि हे तुम्ही केलंच पाहिजे कारण का की एकीकडे तुम्ही म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ काय पढाव गोरगरिबांच्या विना अनुदानित इंग्रजी शाळांमध्ये काय फी आहेत तुम्हाला माहिती आहेत का हे, हे करा हे गरजेचं आहे उद्याची आमची मुलगी उद्याची स्त्रीशक्ती त्या ठिकाणी संपूर्ण ताकदवान व्हायची असेल तर टीमध्ये फिरण्यापेक्षा त्यांना शिक्षण द्या ते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे म्हटलेत तसं घर चालवणारी स्त्री देश चालवणारी स्त्री आणि म्हणूनच माझा मुद्दा जो आहे येणाऱ्या काळासाठी दोन हजार चोवीसची जी निवडणूक आपल्याकडे होणार आहे त्यावेळेला पहिली महिला मुख्यमंत्री सौ अलंकृताजी बिचुकले ह्यांच्या नावाची मी घोषणा केलेली आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याचा माझा मानस आहे छत्रपतींना मानणारे डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे स्वाभिमानी संपूर्ण महिला आणि पुरुष यांनी या दोन तीन नेत्यांच्याच दारात जाऊन तिकीट मागण्यापेक्षा माझा एक सुंदर पर्याय तुमच्याकडे आहे आणि लेडी मुख्यमंत्री आपण देणार आहोत तुम्हाला जर श्रीदाक्षिण्य माहिती असेल तर तुम्ही आमच्याबरोबर या ही तर सूचना आहेच पण मुख्यमंत्रीजी तुम्ही संपूर्ण मुलींना बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण मोफत करावं आणि ह्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्यानं संपूर्ण राज्याला एक चांगली बातमी आपण द्यावी आणि ही सूचना मी केली होती हेही सांगायला आपण विसरू नये जय जै महाराष्ट्र जय शिवराय